नमस्कार, निकिताच्या किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपण पाहणार आहोत आंबट सुक्याची भाजी कशा प्रकारे बनवायची ते। चला तर सुरुवात करूया प्रथम साहित्यापासून। तर लागणारं साहित्य, भिजत घातलेली हरभऱ्याची डाळ, साधारणतः 2 ते 3 तास या डाळीला भिजत घालून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकता। यानंतर आंबट सुका, खूप ठिकाणी याला आंबट पालक सुद्धा म्हणतात, बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर, 2 ते 3 लसूण पाकड्या, साखर आणि फोडणीसाठी लागणारे मसाले ज्यामध्ये हळद, मसाला, मोहरी, जिरे, कसुरी मेथी, मीठ, मी लसूण बारीक करून घेतलेले आहे, लसूण पेस्ट आणि हिरव्या मिरचीची पेस्ट। हिरव्या मिरचीच्या पेस्टऐवजी तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता। यानंतर आपल्याला आंबट चुका बारीक कापून घ्यायचा आहे। बारीक कापून घेताना तुम्हाला हे जे आंबट चुक्याचे देठ आहेत हे सुद्धा त्यामध्ये बारीक कापून घ्यायचे आहेत। चला तर सुरुवात करूया। तर तेल तापून झालेलं आहे, आता आपण यामध्ये मोहरी प्रथम टाकणार आहोत। यानंतर आपण लसूण पेस्ट घातलेली आहे, हिरव्या मिरचीची पेस्ट घातलेली आहे, आता आपण यामध्ये हळद घालणार आहोत। थोडं लाल तिखट सुद्धा तुम्ही वापरू शकता। यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत हरभऱ्याची भिजत घातलेली डाळ। साधारणतः 3 ते 4 मिनिट तुम्हाला हरभऱ्याची डाळ या फोडणीमध्ये होऊ द्यायची आहे। तीन चार मिनिट किंवा 5-6 मिनिट सुद्धा तुम्ही ठेवू शकता, जोपर्यंत हरभऱ्याची डाळ होईल। चवीप्रमाणे आता यामध्ये आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे। तर डाळ आपली झालेली आहे, आता यामध्ये आपण घालणार आहोत बारीक चिरलेला आंबट चुका। तुम्हाला व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। ही भाजी बनवताना यामध्ये तुम्हाला डाळीचं प्रमाण थोडं कमी यूज करायचं आहे आणि आंबट चुका साधारणतः 1-1.5 पाव यूज करायचा आहे। आता यामध्ये आपण 1 चम्मचच्या जवळपास पाणी घालणार आहोत। पाणी तुम्हाला जास्त घालायचं नाहीये, फक्त थोडं शिजण्यासाठी व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे। भाजीला थोडं झाकून ठेवायचं आहे। आता आपण यामध्ये घालणार आहोत थोडी कोथिंबीर। व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे आणि थोडी साखर घालणार आहोत। साखर तुम्ही चवीप्रमाणे घालू शकता। साखर घातल्याने या भाजीला आंबट गोड असा स्वाद येतो। छान आपली भाजी शिजत आहे, तुम्ही पाहू शकता। तर आपली आंबट चुक्याची आंबट गोड भाजी बनून तयार झालेली आहे। याला तुम्ही एका सर्विंग डिश मध्ये काढून घेऊया आता। तर आपली आंबट चुक्याची आंबट गोड स्वाद असणारी ही भाजी तयार बनून झालेली आहे।
तुम्ही पाहू शकता अतिशय छानसा स्वाद आलेला आहे या भाजीला। ही एक अतिशय आगळीवेगळी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद।